नमस्कार, मी अपर्णा। सरस्वाद मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असणारं बेलफळाचं सरबत कसं करायचं ते बघू। बेलफळ हे बऱ्याच जणांना ऐकून माहिती आहे किंवा पाहिलेलं आहे, तर हे आहे बेळाचं फळ। हे फळ धार्मिक विधीमध्ये वापरलं जातं। बेलफळ हे आवश्यक पोषक तत्वांनी भरलेलं असतं, म्हणूनच विविध आयुर्वेदिक औषधांमध्ये बेलफळाचा उपयोग केला जातो। बेलफळ हे चवीला गोड असून ते सुगंधी फळ आहे। बेलाची कच्ची फळे ही हिरवी राखाडी असतात, तर हीच फळे पिकल्यावर ती पिवळी होतात। यामध्ये आरोग्यवर्धक अनेक गुण दडलेले आहेत। गर्मीच्या दिवसात बेळफळाचं सरबत किंवा रस करून पिल्याने खूप फायदा होतो। आयुर्वेदात या फळाला मोठे महत्त्व आहे। बेलाचे फळ हे वरून अतिशय टणक असते, पण त्याला फोडल्यास त्याच्या आतील गर तितक्याच तोडीचा मऊ असतो। हे फळ चवीला गोड आहे आणि या फळामध्ये मोठ्या प्रमाणात बिया असतात। इथे आपण हे बेळाचं फळ स्वच्छ धुवून घेतलंय। आता या फळाला आपण उकडून घेऊ, कारण हे फळ कच्चं आहे। जर का ते पूर्ण पिकलं तर ते असंच फोडून आतील गर काढून खाऊ शकतो, पण आरोग्यासाठी फायदेशीर होण्यासाठी हे असं कच्चंच बेळफळ योग्य असतं, पिकलेलं नाही। पिकलेलं फळ हे आपल्याला नुकसान करू शकतं। तर आता हे फळ आपण उकडून घेऊ आणि इथे कुकरमध्ये उकडू। तर कुकरमध्ये पाणी टाकून घेतलंय। यामध्ये हे बेळफळ आणि झाकण बंद करून शिजवून घेऊ। कुकरला यासाठी लावायचं की ते पटकन शिजेल, कारण या फळाचं टरफळ खूपच टणक असतं, अगदी दगडासारखं। आता आपण गॅसच्या फुल फ्लेमवर 6 ते 7 शिट्ट्या घेऊ, म्हणजे आतील गर शिजून छान मऊ होईल। आणि इथे आपण कुकरच्या 7 शिट्ट्या घेतल्या होत्या आणि कुकर हा पूर्ण थंड करून घेतलाय। आता झाकण काढून घेऊ। तर बेळफळ आपण उकडून घेतलंय, आता फोडून घेऊ। तर असंच आपण चमच्याने फोडून घेऊ। एकदा का या कवचाला तड गेली की ते लगेच फुटतं। तर हे बघा, आपण चमच्याने असं थोडंसं आपटून आपटून फोडून घेतलंय आणि इथे आपलं बेळफळ छान शिजलंय। आतील गर तुम्ही बघू शकता, खूपच छान शिजलाय। आता हा गर काढून घेऊ। तर एक बाउल घेतलाय आणि त्यामध्ये एक गाळणी ठेवून घेतली। आता चमच्याने गर काढून घेऊ या पद्धतीने आणि या गाळणीवर टाकून घेऊ। तुम्ही बघू शकता गर हा किती मऊ आहे आणि कवच हे किती टणक आहे। तर अशा पद्धतीने आपण गर काढून घेतलाय। आता दुसऱ्या भागातील काढून घेऊ आणि इथे आपण या गाळणीवर टाकून घेतलाय। याने काय होईल, गरामध्ये असणाऱ्या फळाच्या बिया ह्या सहज वेगळ्या होतात। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून रस काढून घेऊ, म्हणजे तयार होणारं सरबत हे छान तयार होतं। आणि इथे आपण थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असा रस काढून घेतलाय। आणि हे बघा, फळातील बिया आणि एक्स्ट्राचा तोता हा गाळणीत राहिलाय। आणि इथे आपण काढून घेतलेला रस हा खूपच छान निघालाय। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि एका मोठ्या लिंबा एवढा गूळ टाकू। आता गूळ पूर्ण विरघळेपर्यंत मिसळून घेऊ। आणि इथे गूळ हा पूर्ण विरघळलाय, व्यवस्थित असं मिक्स झालंय। आणि इथे आपलं एकदम साधं, सोपं आणि चविष्ट असं बेळफळाचं सरबत तयार आहे। तर असं हे पोषक तत्वांनी भरलेलं बेळफळाचं सरबत आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देणारे आहे। तर बेळफळाचं हे सरबत थंड असल्याकारणाने, तसेच अनेक फायदे असल्याने, गर्मीच्या दिवसात या फळाचा आस्वाद घ्यायलाच हवा। हे सरबत जरूर प्यावे, याने खूपच फायदे होतात। तर आजचं आपलं बेळफळाचं सरबत हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून बेलवर पण क्लिक करा। तर पुन्हा भेटू अशाच एका साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी व्हिडिओमध्ये। धन्यवाद।